ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। सुप्रभात मंडळी, मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे तरुण भारत न्यूज चॅनल या भविष्य कथन कार्यक्रमामध्ये स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 19 फेब्रुवारी 2022 शनिवार, माघ मास कृष्ण पक्ष तृतीया, उत्तरा नक्षत्र। चला तर सुरू करूया आजच्या 12 राशींचे भविष्य कथन। मेष रास, आज आपण रोमॅन्टिक मूड मध्ये असाल, घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल, आजचा दिवस शुभ असेल। वृषभ राशी, आज आत्मचिंतन करण्याची गरज आहे, चुका शोधून त्या मान्य करून सुधारणेही तितकेच गरजेचे आहे, आपला दिवस शुभ असेल। मिथुन रास, आज व्यवसायानिमित्त नवीन ओळखी होतील आणि त्यातून नवे नातेही जुळतील आणि त्या नात्यातून आपण आपला फायदा करून घ्या। कर्क राशी, आज कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला मान हानी होऊ शकते, सरकारी नियमाचे पालन योग्य रीतीने न केल्यामुळे आपल्याला त्याचा त्रासही संभव। सिंह रास, पूर्वी केलेल्या मेहनतीचा आज आपल्याला योग्य मोबदला मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण आनंदी असाल आणि आपला आजचा दिवस शुभ असेल। कन्या रास, घरातील मोठ्या संपत्तीमुळे आज वाद होण्याची शक्यता आहे, अशा संपत्तीमुळे घरामध्ये वाद होणार नाही याची आपण काळजी घ्या, आपला दिवस शुभ असेल। तुळ रास, उष्णतेचे त्रास होऊन ऍसिडिटी किंवा आम्लपित्त वाढू शकते, पोटांचे विकार सुद्धा वाढू शकतात, त्यामुळे आज आपण आरोग्याची काळजी घ्या। वृश्चिक रास, सामाजिक कार्यामुळे लोकप्रियता वाढू शकते, आपले नाव लौकिकही होईल, आजचा दिवस शुभ असेल। धनुरास, आत्मविश्वास वाढून आज नवीन काहीतरी योजने आखाल, नियोजन कराल, आर्थिक नियोजनासाठी सुद्धा आपण विचार करा, त्यात आपल्याला नक्कीच यश मिळेल। मकर रास, चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे आपले आजचे निर्णय चुकू शकतात आणि निर्णय घेण्यामध्येही आपण चुकू शकतात, त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या, आजचा दिवस शुभ असेल। कुंभ रास, अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या, मगच मोठी गुंतवणूक करा, त्यामुळे आपला दिवस शुभ असेल आणि आपल्याला त्याचा फायदा येईल। मीन राशी, आज एखाद्या वेळी अति आत्मविश्वासामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे काळजीपूर्वक निर्णय घ्या आणि काम करा, आजचा दिवस शुभ असेल। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।